हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण TET च्या संदर्भामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे त्या प्रश्नांवरती आपण चर्चा करत आहोत. आजचा जो विषय आहे तो आहे मानसशास्त्र. आणि मानसशास्त्राची आपण मागच्या बऱ्याच प्रश्नपत्रिकेंचा आढावा घेतल्याच्या नंतर जे संभावित प्रश्न आहेत ते मॅक्झिमम प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि या एकाच व्हिडिओमधून आपण जवळजवळ 150 जास्त प्रश्न कव्हर करणार आहोत. कमीत कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे सर्व प्रश्न संभावित प्रश्न आहेत TET 2020 संदर्भामध्ये. त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बारकाईने पाहावा, काळजीपूर्वक पाहावा. आणि यदा कदाचित एखादा प्रश्न चुकीचा असेल, नजर चुकी नजर का चुकलेला असेल, तर त्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून दुरुस्ती करण्यासाठी देखील प्रयत्न करावा. आणि या व्हिडिओला सुरू करण्याच्या पूर्वी जर का तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून TET 2020 संदर्भामधल्या संपूर्ण सिलेबसवर आधारित व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जात जाईल. याच्या पूर्वी देखील आपण बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत TET च्या सिलेबसवरती वेगवेगळ्या विषयावरती. त्या सर्व व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच आपल्या चॅनलवरती आपण एक प्लेलिस्ट देखील तयार केलेली आहे स्पेशली TET च्या सिलेबसवरती. त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही बाकी सर्व विषयांचा अभ्यास करू शकता. चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. क्वेश्चन क्रमांक 1 आहे, भौतिकशास्त्रांचे निश्चित असतात तर भौतिकशास्त्रांचे सिद्धांत हे निश्चित असतात. यामध्ये मी फार जास्त वेळ वाया न घालवता थोडंसं फास्ट पद्धतीने घेणार आहे, कारण कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करण्यासाठी प्रयत्न करण्याचा आहे. शिक्षणशास्त्राचा अभ्यास विषय माणूस हा आहे. मनोविश्लेषण शास्त्रानुसार मनाचा बराच भाग अबोध अवस्थेमध्ये असतो. नकळत केलेल्या निरीक्षणाला अलक्षित अवलोकन असे म्हटले जाते. सर्वेक्षण हे नियोजनाला पायाभूत असते. आत्मनिरीक्षण पद्धती हे अशास्त्रीय पद्धती आहे. निरीक्षण करणे ही अत्यंत वेळखाऊ पद्धती आहे. मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र होय. बालकाचे मानसशास्त्र हा शिक्षणाचा पाया आहे. शैक्षणिक मानसशास्त्र हे एक उपयोजित मानसशास्त्र आहे. प्रायोगिक ही एक शास्त्रीय पद्धती आहे. बालकांचे वर्तन सतत प्रश्नच निर्माण करत असते. सर्वेक्षण हे पायाभूत नियोजनाला असते. शैक्षणिक मानसशास्त्र हे अध्ययनकर्त्याच्या शैक्षणिक वर्तन व शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करत असते. राग आल्यावर स्वतःमध्ये कोणतेही बदल होतात याचा अभ्यास स्वतःच करणे याला आत्मनिरीक्षण पद्धतीचे उदाहरण म्हटलेले आहे. प्रायोगिक पद्धतीमध्ये जे दोन गट असतात त्यातील पहिल्या गटाला नियंत्रित गट तर दुसऱ्या गटाला प्रायोगिक गट असे म्हणतात. प्रायोगिक पद्धती शास्त्रशुद्ध आहे, त्यामुळे ही पद्धती वस्तुनिष्ठ आहे. आई वडील नातेवाईक शिक्षक या सर्वांशी संपर्क साधून पाहणी करणे या तंत्राला मुलाखत असे म्हटलेले आहे. वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. निरीक्षण पद्धती ही एक मानस आणि शारीरिक क्रिया आहे. डी ॲनिमा या ग्रंथामध्ये आत्म्यासंबंधी विचार व्यक्त करण्यात आलेले आहे. रिपब्लिक या ग्रंथामध्ये व्यक्तिभिन्नता संबंधीचे विचार मांडलेले आहे. ग्रीको व रोमन या काळापासून तुटकपणे का होईना मानसशास्त्राचा विचार चालू झालेला आहे. सायकोलॉजी हा शब्द सायको व लोगस या दोन ग्रीक शब्दांपासून तयार झालेला आहे. मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध अशी प्रेरणा असते. मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध अशी प्रेरणा असते हे फ्राईड या शास्त्रज्ञाने सांगितलं होतं. शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होय. वर्तन हा घटक मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या दोन्ही शास्त्रातील समान घटक आहे. मुलांना आनंद मिळाला पाहिजे यासाठी क्रीडन अध्यापन पद्धती मानसशास्त्रज्ञाने सांगितलेली आहे. नेहमीच्या संशोधन पद्धतीत ठेवल्या जाणाऱ्या गटाला नियंत्रित गट असे म्हणतात.
ज्या गटावर प्रयोग केला जातो त्याला प्रायोगिक गट असे म्हटले जाते। अध्ययन ही चिरंतर चालणारी प्रक्रिया आहे। प्रेरणा ही गरजेतून निर्माण होते। परिस्थितीच्या बदलानुसार अध्यापनातही होणाऱ्या बदलास समायोजन असे म्हटले जाते। प्रलोभनामुळे कृतीला चालना मिळते। अभिजात अभिसंधान उद्दीपक महत्त्वाचा मानला जातो। लेविन हा क्षेत्रीय उपपत्तीचा जनक होय। अध्ययन प्रक्रिया ही अखंडित चालणारी प्रक्रिया आहे। अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेताना अध्यापनाचा वेग आणि प्रगती कशी आहे यालाच अध्ययन वक्र असे म्हणतात। ज्या काळात अध्ययनाची प्रगती खुंटते त्याला पठार अवस्था असे म्हणतात। अंतिम प्रगतीचा टप्प्याटप्प्याने शेवटचे टोक म्हणजेच परिसीमा होय। अध्ययन हा समायोजनात्मक क्रिया होय। प्रभुत्व संपादन उपपत्तीचा उद्गाता डॉक्टर ब्लूम हे आहेत। पॅवलोवने अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली। चेतक व प्रतिसाद हे साहचर्यवादी उपपत्तींचे प्रमुख सूत्र आहे। योग्य चेतकास योग्य दिल्यास म्हणजे योग्य चेतकास योग्य प्रतिसाद दिल्यास अनुबंध निर्माण होऊन अध्ययन पूर्ण होते। अध्ययन म्हणजे वर्तन परिवर्तन होय। अध्ययनाचा सिद्धांत जो प्रयत्न प्रमाद आहे तो थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने मांडला। अभिजात अभिसंधानामध्ये घंटानाद हा अभिसंधित उद्दीपक आहे। लेविन हा क्षेत्रीय उपपत्तीचा जनक आहे। अध्ययन ही निरंतर प्रक्रिया आहे। अचानक उत्तर मिळणाऱ्या अध्ययनास मर्मदृष्टीमूलक अध्ययन असे म्हणतात। सर्कशीतील प्राण्यांना अभिजात अभिसंधान या प्रक्रियेच्या साह्याने विविध कौशल्ये शिकवली जातात। जेरोम ब्रुनर यांच्या ज्ञानात्मक उपपत्तीच्या आधारे संकल्पना प्राप्ती प्रतिमान विकसित केल्या। चेतक भावना व मनात विचार हे प्रतिसाद व ज्ञानात्मक उपपत्तीचे मुख्य सूत्र आहे। ज्ञानेंद्रियांनी प्रथम संवेदना झाल्याशिवाय अवबोध होणे कठीण असते। अवबोध होण्यासाठी संवेदना तसेच अर्थ या दोघांची आवश्यकता असते। शालेय शिक्षण ही अन्न वस्त्र निवाऱ्याएवढी नैसर्गिक महत्त्वाची गरज आहे। आपल्याला अमुक गोष्ट चांगली येते ही संपादन समाधानाची भावना निर्माण झाली की मुलांच्या मनात गोडी निर्माण होते। अध्ययन ही जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे। मानसशास्त्रीय दृष्ट्या प्रत्येक प्रश्न म्हणजे एक चेतक असते व त्याला दिलेले उत्तर एक प्रतिसाद असते। संवेदना प्लस अर्थ म्हणजेच अवबोध। शून्य प्रगतीचा काळ म्हणजे पठार अवस्था होय। अध्ययन म्हणजे आपल्याला हवा असलेला वर्तन बदल होय। अध्ययन प्रक्रियेत उद्दिष्ट अतिशय महत्त्वाचे असते। पॅवलोवच्या प्रयोगात घंटेचा आवाज हा अभिसंधित उद्दीपक आहे। थॉर्नडाईकने शोधून काढलेल्या अध्ययन प्रकाराला प्रयत्न प्रमाद पद्धत असे म्हणतात। पॅवलोवने निर्माण केलेल्या अभिसंधानाला अभिजात अभिसंधान असे म्हटले जाते। अध्ययनात चुका आणि शिका हे तत्व प्रयत्न प्रमाद पद्धत म्हणून ओळखले जाते। स्किनर यांनी कबूतर यावर प्रयोग केला। पॅवलोव हे रशियन शरीरशास्त्रज्ञ होते। शाळेमध्ये जाण्यापूर्वी बालक हे बरेचसे साहचर्यवादी उपपत्तीने शिकत असतो। कल्पनाशक्ती ही माणसाला मिळालेले एक वरदान आहे। पूर्वग्रहदूषित व्यक्तीला सगळे दोषच देतात। वार्धक्यामुळे कमी होणाऱ्या स्मृतीस स्मृतीभ्रंश असे म्हणतात। अभिरुची जन्मजात तसेच आर्जित देखील असू शकते। प्रेरणेमुळे वर्तनाला निश्चित अशी एक दिशा मिळत असते। कल्पनाशक्ती ही माणसाला मिळालेले एक मोठे वरदान आहे। अभिरुची जन्मजात तसेच आजीव असू शकते।
प्रेरणेमुळे वर्तनाला निश्चित अशी दिशा मिळते. अवधान व अभिरुची हे घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. उद्दिष्टामुळे वर्तनाला निश्चित अशी दिशा मिळते. संवेदनेला अर्थ प्राप्त होणे म्हणजेच अवबोध होणे. आपल्या अनुभवांची ज्ञानात्मक बाजू म्हणजेच विचार होय. ग्रहण, धारणा, प्रत्यावाहन व प्रत्याभिज्ञान हे स्मरण प्रक्रियेचे घटक आहेत. अनुवंशाचा अभ्यासक मेडल याने अनुवंशाचे दोन नियम सांगितले आहे. शाळा ही समाजाची छोटीशी प्रतिकृती आहे. अभिरुची व डॅश डॅश अवधान हे संपूर्णपणाने एकमेकांवर अवलंबून असते. अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करणे जरुरीचे आहे ती गोष्ट म्हणजे प्रेरणा. व्यक्तिवैशिष्ट्यांसह व सौंदर्यदृष्ट्या कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करणे म्हणजे कौशल्य होय. मानसिक व शारीरिक हे थकव्याचे दोन प्रकार असू शकतात. अवबोधापासून निर्माण झालेली स्मृती प्रतिमा अमूर्त असते. दैनंदिन शालेय अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर संबोध चालू असते. अवधान हा एक मनोव्यापार आहे. स्मरणास नेहमी साहचर्य असायला हवे. बक्षिसे म्हणजे विद्यार्थीने केलेल्या कार्याची सामाजिक पावती होय. वाहनासमोर कुणी बालक येताच आपण ब्रेक दाबतो, मूल वाचतं व आपल्याला भीतीचा धक्का बसतो हे उदरस्य संवेदनाचे उदाहरण आहे. कल्पनाचे अनुकरणात्मक, सर्जनात्मक, व्यावहारिक, सौंदर्यात्मक किंवा संमिश्र असे विविध प्रकार असू शकतात. संवेदनांना अनुभवांनी अर्थ प्राप्त होऊन त्याचे अवबोध तयार होतात. आपल्या अनुभवांची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार होय. स्मरण म्हणजेच धारणा. ऋणधारणा, प्रत्यावाहन व प्रत्याभिज्ञान हे स्मरण प्रक्रियेचे घटक आहेत. प्रतिमा अवबोधापेक्षा जास्त अस्थिर असतात. अध्ययनामुळे मेंदूवर होणाऱ्या संस्कारांना जपून ठेवणे म्हणजेच स्मरण होय. दृढीकरण हे धन किंवा ऋण असू शकते. स्मरणासाठी प्रेरणा महत्त्वाची आहे. अवधान ही एक अमूर्त संकल्पना आहे. अध्ययनाच्या प्रत्येक प्रयत्नात प्रगतीचा वेग वाढत असल्याने दाखविणारा वक्र म्हणजेच धनवर्ती अध्ययन वक्र होय. अध्ययनावर परिणाम करणारे अनुवंश आणि परिसर हे दोन घटक असतात. वय आणि परिपक्वता याचा बालकाच्या वाढीवर नैसर्गिक परिणाम होतो. सवय वेळ काळ बघत नसते. घर, शाळा व समाज हे परिसरातील मुख्य घटक आहेत. अवबोध म्हणजेच संवेदना. बाह्य उद्दीपकासंबंधी प्रथम होणारी प्राथमिक मानसिक स्वरूपाची प्रक्रिया म्हणजे संवेदना होय. भावना हे चित्तभ्रमाचे प्रमुख कारण असते. समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येते, यालाच प्रतिमा म्हणतात. कल्पना म्हणजे पूर्वानुभवाचे स्मरण होय. कल्पनात प्रतिमाची जुळवाजुळव केली जाते, ती कल्पना म्हणजे रचनात्मक कल्पना होय. सर्जनात्मक व अनुकरणात्मक हे रचनात्मक व कल्पनाचे दोन प्रकार आहेत. विचार म्हणजे वर्तन होय. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच अवधान. वर्तनाला दिशा देणे म्हणजेच प्रेरणा होय. अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय. उपयोजित विचार म्हणजेच बुद्धिमत्ता. बुद्ध्यांक म्हणजे मानसिक वय गुणिले 100 शारीरिक वय. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती, असे स्टर्न यांनी म्हटलेले आहे. बुद्धिमापन कसोटीचे व्यक्तिगत व सामूहिक
हे दोन प्रकार पडतात. एकूण परिस्थितीचा विचार करून व्यक्ती व सभोवतालचे वातावरण यात अनुरूप संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच समायोजन होय. संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासात पूरक ठरतो हे धनसंक्रमणाचे उदाहरण होय. ध्येयनिष्ठ उपपत्ती, या उपपत्तीनुसार मानसिक शक्तीचा विकासासाठी परिश्रम व अनुशीलन आवश्यक असते. बीने हा बुद्धिमापनाचा जनक मानला जातो. बुद्ध्यांक म्हणजे मानसिक वय व जन्मवय यांचे गुणोत्तर. बुद्धिमापन कसोट्यांचे वैयक्तिक व सामूहिक हे प्रमुख दोन प्रकार पडतात. तर मित्रांनो, हे होते मानसशास्त्राच्या संदर्भामधले 150 महत्त्वाचे प्रश्न. पुढील 150 प्रश्नांसाठी आपण याचा पुढील जो भाग आहे, भाग क्रमांक 4, तो देखील नक्की पाहावा. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करून पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.